यावर्षी विदर्भातील प्रमुख पीक म्हणून ओळखला जाणाऱ्या कापसाला काही भागात अवकाळी पावसाने तर काही भागात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र यामुळेच कापसाला विक्रमी भाव मिळाला असून अमरावतीत 9,500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला हा भाव अमरावतीच्या इतिहासातील हा सर्वात चांगला दर ठरला असून हा भाववाढीवर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आगामी काळात 10,000 वर भाव जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भारताच्या इतिहासात जेव्हापासून कापूस उत्पादनाला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आज पहिल्यांदाच 9,500 रुपये भाव शेतकऱ्याला मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकरी हा आनंदी झाला असून शेतकऱ्यांचे दिवस हे सुखावलेले आहेत. आणि आम्ही सर्व शेतकरी जो यावर्षी कापूस उत्पादनात जी घट होती ती या भावामुळे ती घट भरून निघाली. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी जो भाव मिळाला त्यामुळे सर्व शेतकरी आम्ही सुखी आणि आनंदी आहोत. असाच भविष्यात आम्हाला भाव मिळाला तर शेतकरी हा आनंदी राहील आणि कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला माफीची गरज पडणार नाही. अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की दरवर्षी असाच भाव शेतकऱ्याला मिळो आणि शेतकरी आनंदी हो आम्ही सर्व शेतकरी आनंदी दिसतो. या भाववाढीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात अशी आशा झालेली आहे की सोयाबीनचं पीक हे म्हणजे कधी होतं कधी नाही होत, परंतु कापूस हा हमखास पिकतो. अशाही नापिकेच्या सालात एकरी 4 ते 5 क्विंटल कापूस पिकला आणि 10,000 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याचा जे उत्पन्नाला जो पैसा लागला आहे त्याच्यापेक्षा त्याला दुप्पट नफा या भाववाढीमुळे मिळाला. त्यामुळे नक्कीच आम्ही सर्व शेतकरी पुढच्या वर्षी कापसाच्या पेऱ्याकडे वळू आणि कापसाचं उत्पन्न वाढवू. खरं तर 9,500 ही एक ऐतिहासिक घटना भारताच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आजपर्यंत जवळजवळ 4,000 ते 5,000 इतकाच भाव शेतकऱ्यांना मिळत होता. त्यामुळं उत्पन्न जरी भरपूर काढत असला म्हणजे उत्पादन शेतकऱ्यांना जास्त असलं तरी भावामुळं त्याला उत्पन्न जास्त होत नव्हतं. परंतु यावर्षी जर विचार केला तर उत्पादन कमी झालं पण त्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं एवढा भाव मिळाल्यामुळं खर्च वजा जाता त्याला उत्पन्न जास्त या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळं सर्व शेतकरी या भाववाढीमुळं खुश आहे आणि आनंदी आहे. आणि अशा प्रकारचा भाव जर भविष्यात त्याला मिळत राहिला तर कुठल्याही प्रकारचं कर्ज काढण्याची गरज शेतकऱ्यांना पडेल असं मला वाटत नाही. आणि जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं तेही अशा भाववाढीमुळं तो खुश होऊन त्याला अशा प्रकारचं पाऊल उचलण्याची गरज भविष्यात कधी पडणार नाही असं मला वाटतं.